नमस्कार, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत वास्तुकला कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड आणि आमच्यासमोर आहे त्याचे चेअरमॅन शरद चालिकवार साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार सर. आज तुम्ही एक यशस्वी कन्सल्टंट आहात आणि थोडंसं तुमच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना माहिती. नमस्कार, मी शरद चालिकवार मागील 25 वर्षापासून या कन्सल्टेशन क्षेत्रामध्ये काम करत आहे. मी सर्वप्रथम 1984 साली इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन केलं, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सुरुवातीला मी लेक्चरर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये म्हणून कार्यरत केलं, त्यानंतर शहर अभियंता अहमदनगर येथे आणि 87 सप्टेंबरला मी राजीनामा देऊन या कन्सल्टेशन क्षेत्रामध्ये सुरुवात केली. कन्सल्टेशन क्षेत्रामध्ये काम करत असताना मी योग आयोगाच्या क्षेत्रामध्ये उतरलो. अतिशय चांगलं आणि मौल्यवान असं क्षेत्र आहे. काम करत असताना क्लास वन ऑफिसर म्हणून काम करत असताना आणि क्लास वन या पदाचा त्या काळामध्ये राजीनामा देत असताना लोक म्हणायचे हा वेडाच आहे, क्लास वन या पदाचा राजीनामा देऊन हा कुठंतरी कन्सल्टन्सी किंवा काहीतरी करतोय. पण मनामध्ये एक वेगळा भाव होता, काहीतरी करावं, चांगलं कार्य करावं. शासनामध्ये काम करत असताना मनामध्ये करण्याची इच्छा असून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येत नव्हत्या, बंधन असायची, मन मोकळं नसायचं. टेक्निकल, फायनान्शियल, त्यानंतर शासनाच्या काही बंधन असल्यामुळे काम करायला मुभा नसायची. पण ॲज अ कन्सल्टंट म्हणून काम करत असताना शासनाचंच कार्य आज मी माझ्या मनाप्रमाणे करू शकतो आणि करत आहे. मी माझ्या कार्यामध्ये आज 25 ते 30 वर्षापासून या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. यामध्ये मला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाची सुद्धा पारितोषिकं प्राप्त झालेली आहेत, जी पारितोषिकं मला मी शासकीय सेवेमध्ये राहिलो असं तर मिळाली नसती. माझ्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा घेण्यात आलेली आहे. काम करत असताना खूप अडचणी आल्या, भरपूर अडचणी आल्या, पण अडचणीला मात देत देत मी या क्षेत्रामध्ये पोहोचलेलो आहे. माझ्यासोबत माझ्या परिवारातील छोटा भाऊ मनोज चालिकवार, शशिकांत चालिकवार, माझा मुलगा अक्षय चालिकवार, विधी चालिकवार, हे सर्वजण या क्षेत्रामध्ये आहेत. त्या सर्वांचं सहकार्य मला आहे. माझ्यासोबत माझा परिवार आहे, माझे मित्र परिवार आहे. मला अभिमान वाटतो नांदेड शहराच्या महानगरपालिकेची नियमावली करण्याचं कार्य, मोठं कार्य मला शासनाने प्रदान केलं होतं आणि ते कार्य मी मोठ्या सहनशीलतेने साधारणतः 4 ते 5 वर्ष अभ्यास करून नांदेड शहराची नियमावली, बांधकाम नियमावली तयार करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि ती मी पूर्ण केली आणि मला आनंद होतोय. ही नियमावली महाराष्ट्र शासनाने डी क्लास महानगरपालिकेसाठी एक आदर्श नियमावली ठरवून त्या धर्तीवरतीच सर्व महानगरपालिकांना डी वर्ग महानगरपालिकेमध्ये एक मॉडेल नियमावली म्हणून घोषित केलं आणि त्याप्रमाणे सर्व रिफॉर्मेशन चालू आहे. 25 वर्षाची तुमची सर्व्हिस आहे आणि तुम्ही म्हणाले की तुमचे परिवार तुमच्यासोबत आहे, तुमचे भाऊ सोबत आहे, तरीसुद्धा एक कठीण निर्णय होता नव्हता का की एक गव्हर्नमेंट जॉब सोडून तुम्ही आज एवढं मोठं श्रेय तुम्हाला मिळालेलं आहे, पण इज इट अ डेस्टिनेशन ऑर इट इज स्टील अ जर्नी फॉर मी? इट्स नॉट अ डेस्टिनेशन, इट इज अ जर्नी फॉर मी. इट्स अ जर्नी अँड इट्स माय ब्लेसिंग ऑफ माय फादर्स अँड मदर्स विच आय कुड अचीव दिस अचीवमेंट इन माय लाईफ. माय फादर अँड मदर दे टॉट मी इन अ व्हेरी डिफिकल्ट कंडिशन्स अँड आय स्ट्राइव्ह फॉर दॅट. आणि मला वाटतं त्यांनी जो माझ्यावरती प्रेम करून कठीण परिस्थितीमध्ये मला हे जे शिकवलं त्यांना पण खूप आनंद होत असेल. म्हणजे आज खरं बघायला गेलं तर यशाचं खरोखर श्रेय त्यांनीही केलं पाहिजे, कारण की त्यांनी एक छोट्याशा शहरापासून आज एवढं म्हणजे महानगरमध्ये येऊन तुम्ही आज यशस्वी आहात. सर, तुमच्या सर्व्हिसेसबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. सुरुवातीला मी वास्तुकला आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स या माध्यमातून कार्य सुरू केलं, त्यानंतर कालांतराने या फर्मला वास्तुकला कन्सल्टंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या माध्यमातून प्रायव्हेट लिमिटेड फर्म करून आम्ही केलेलं आहे. आमच्या या फर्मच्या अंतर्गत, या कंपनीच्या अंतर्गत आर्किटेक्चरल सर्व्हिसेस, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, व्हॅल्युएशन सर्व्हिसेस आणि
इंटिरियर डेकोरेशनच्या सर्विसेस मोठ्या प्रमाणावर देत असतो. व्हॅल्युएशनच्या संदर्भामध्ये वी आर द पायनियर्स इन महाराष्ट्र, नाव नॉट इन महाराष्ट्र थ्रूआउट इंडिया ऑल्सो. आमच्या व्हॅल्युएशनच्या सर्व्हिसेसमध्ये आम्ही सर्व बँकिंग्स, प्रायव्हेट सेक्टर्स, गव्हर्नमेंट सेक्टर्स सर्वांना आम्ही देत आहोत. आणि आमच्या सर्व्हिसेस आर रिकग्नाइज बाय दीज फायनान्शियल इन्स्टिट्यूशन लाईक स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, ॲक्सिस बँक, सिटी बँक, पंजाब नॅशनल बँक, सर्व प्रकारच्या कोऑपरेटिव्ह बँक्स, निम सरकारी किंवा सरकारी सर्व बँकांनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सनी लाईक हुडको, LIC यांनी पण आमच्या सेवा घेतलेल्या आहेत आणि दे आर व्हेरी प्राऊड ऑफ विथ अस वी हॅव अवर सर्व्हिसेस. लोक म्हणतात की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही, असं लोकांनी एक मत तयार केलेलं आहे. तुम्ही आमच्या मराठी बांधवांना काय सांगतो? हे चुकीचं आहे. मराठी माणसं पूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करू शकतो. आपण प्रमाण बघायला गेलो तर दिसतं कमी दिसतं, आपण कमी दिसतं, पण मराठी माणसं कुठंच कमी पडत नाही. वेन देर इज विल देर आर वेज, असं काहीच वडील मला म्हणत होते. अरे वेन देर इज विल देर आर वेज, खरंच देर आर वेज. आणि महाराष्ट्रीय माणसं, मराठी माणसं जगामध्ये कुठंच कमी पडत नाही, कुठंच कमी. आपण बरंच काही चर्चा केली साहेबांबरोबर आणि खूप आनंद झाला की त्यांचा आज आम्ही आज त्यांचा एक न्यू ऑफिसचं ओपनिंग आहे. तुमचे काही इतर डिरेक्टर्स पण आहेत मला वाटते. आय थिंक वी शुड टॉक टू देम ऑल्सो. देयर आर, लेट द जेंटलमेन कम हियर सर, टेक अ स्मॉल बाईट द जेंटलमेन हियर. आता आपण चर्चा करत असतो साहेबांची आणि त्यांची पूर्ण एक टीम आहे, त्याच्यात बरंच डायरेक्टर बोलतानाही आपल्याला वाटून येतो. डायरेक्टर आपल्याला मला तसं असतो, एक डायरेक्टर असतो. म्हणजे आमच्याकडे फ्रेश डायरेक्टर आहेत, एकदम यंग अँड गुड लुकिंग डिरेक्टर्स, अँड दे ऑल्सो अपील टू द कंपनी. विल हॅव सम चॅट विथ देम ऑल्सो. हाय सर. हॅलो सर, तुमची भूमिका या कंपनीमध्ये काय आहे? मी ह्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहे आणि मी दादांना 1997 आफ्टर इंजिनिअरिंग जॉईन केलेलं आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये आम्ही 2002 एक्सपेन्शन करून मुंबई ब्रांच आम्ही सुरू केली. नांदेडपासून मुंबईला आलो आणि नवीन सेगमेंट्स आम्ही ॲड करतो आहे. व्हॅल्युएशनमध्ये आम्ही काही प्रमाणात बिझनेस करायचो, आता आम्ही त्या व्हर्टिकलला मेजर व्हर्टिकलमध्ये कन्व्हर्ट करून एक चांगलं ब्रँड नेम आणि हॉरिझॉन्टल व्हर्टिकल दोन्हीकडे ग्रो करायचं. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. वी हॉरिझॉन्टली ग्रोन फ्रॉम नांदेड टू मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद, पुणे. आणि व्हर्टिकली वी हॅव ॲडेड फ्यू सर्व्हिसेस लाईक व्हॅल्युएशन सेगमेंटमध्ये स्पेशलायझेशन व्हॅल्युएशन विच इज रिक्वायर्ड फॉर नॉट ओनली रिअल इस्टेट बट प्लांट अँड मशिनरी. व्हॅल्युएशन फॉर कंपनीज, फॉर ॲसेट व्हॅल्युएशन, वी कॅन से व्हॅल्युएशन फॉर प्रायव्हेट इक्विटीज विच वर्ल्ड वाईड मल्टीनॅशनल कंपनीज ऑल्सो रिक्वायर व्हॅल्युएशन सर्व्हिसेस. आम्ही त्या सेगमेंटला केलेलं आहे. रिसेंटली वी हॅव स्टार्टेड समथिंग न्यू लाईक टेक्नो इकॉनॉमिक व्हायबिलिटीज सर्व्हिसेस. ओके. व्हॅल्युएशनच्या पूर्वीचा भाग, व्हॅल्युएशन एकदा क्लायंटला कुठली कंपनी स्टार्ट करायची हे डिसाईड झाल्यानंतर व्हॅल्युएशन आणि त्याची लोन किंवा बाकीच्या गोष्टी उद्भवतात. पण त्याच्यापूर्वी प्रोजेक्ट व्हायबिलिटी स्टडी जी आहे, म्हणजे आपण त्याला प्री म्हणतो, प्री अनालिसिस वेदर दॅट प्रोजेक्ट इज व्हायबल टेक्नॉमिक, टेक्निकली अँड इकॉनॉमिकली, दोज स्टडीज ऑल्सो वी आर डुईंग. यांची स्पेशलायझेशन फील्ड इज बिकॉज आपण जसं पोस्टपेड अँड प्रीपेड कार्ड असतो त्यांच्याकडे तशी सर्व्हिसेस सुद्धा आहे. आणि त्यांचे दुसरे डिरेक्टर साहेब आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार सर. आज एक फ्रॉम द स्मॉल कंपनी वी कॉल्ड अमीबा इन इंग्लिश, टुडे इज ग्रोन अ मेजर कंपनी. वेर डू वी सी इन द 5 years फ्रॉम नाउ टू दिस कंपनी? सर बेसिकली वी हॅव स्टार्टेड विथ अ स्मॉल डॉट ऑन द प्लान ऑर ऑन द पेपर. नाव वी आर ग्रोईंग इट टू अ स्मॉल सर्कल and we would like to cover whole world. Yeah, that is what is our aim. Okay. So firstly we will cover India and then the rest of the world. That is our main target. Okay. Can you imagine, gentleman is saying that he doesn't want to cover India, he also wants to cover global world, and which is very nice. And where there's a will, there's a way, and can see the fire in their stomach also, they can really grow to these limits. And we have a lovely lady here, beautiful lady here, and she is also a part of that big company here. I'm an interior designer. Okay. And I started with him like first in I can't speak in Marathi, no problem. I'm getting this conscious. Madam,
अभी हमने यहाँ के डायरेक्टर साहब हैं, एमडी साहब हैं, उनसे भी काफ़ी चर्चा की है। तो आपकी कंपनी में मतलब चूंकि आप एक प्रोफेशनली एक ग्रेजुएट भी हैं और अभी हमें ये बताया गया था कि आप शायद लंदन से पढ़ी लिखी हैं, लंदन स्कूल से आपने आपने एजुकेशन किया है, तो क्या करके आप इस कंपनी में क्या योगदान देती हैं? बेसिकली जस्ट ये यहाँ वैल्यूएशंस वगैरह पर ही बहुत ध्यान दिया जाता है, इन दैट सेगमेंट ओनली, इंटीरियर्स पर भी एक बहुत लार्ज स्कोप है, बहुत ज़्यादा स्कोप है एंड इट्स लार्ज बिगर देन नॉट इवन हम इमेजिन भी नहीं कर सकते, कहीं आगे तक जाता है। सो वाई नॉट टू टच एवरीथिंग, क्यों हम एक ही चीज़ पर कॉन्सनट्रेट करके, ठीक है एक चीज़ कॉन्सनट्रेट करके छोटी सी चीज़ कर सकते हैं, लेकिन वाई नॉट टू बी मास्टर ऑफ एवरीथिंग। Oh, so great. So you have a lady here who is also discussing that she wants to be there in every industry, and she rightly said that if you have a capability, why not touch all the responsibilities in the world, isn't obviously it? Obviously. Yeah. Because and we have each and every expert in it. Like Dada is in civil engineering, Manu is civil. We are interior designer. Okay. So why not to? Why to touch every field? Every field. Today the world is a global. Well, you have got to do everything. That is why obviously we can survival is that way, isn't it? Because so, everyone. वंस एक आदमी आपके पास आएगा और बोलेगा चलिए हमको ये काम कराना है, बट एट द सेम टाइम बोलेगा नहीं मुझे ये भी चाहिए, तो वाई स्टूडेंट एवरीवेयर कि कुछ तो ऐसा होना चाहिए ना कि एट वन प्लेस ही कैन फाइंड एवरीथिंग। इनकी कलाकारी सिर्फ यहाँ तक सीमित नहीं है, इन्होंने अपने बारे में भी जाहिर किया है कि ये और इंटीरियर डिजाइनिंग में भी हैं। दूसरे भाई साहब भी हैं, नमस्कार सर। नमस्कार शशिकांत साहेब, नमस्कार सर। तुम्ही ही या कंपनीमध्ये एक प्रमुख आहात, तर इतर वेळा कंपनीमध्ये आज तुमचे मल्टिपल ऑफिसेस आहेत, तुमचे ऑफिसेस आहेत तुमच्या होमटाऊनला, नवी मुंबईला आहे, मुंबईला आहे, औरंगाबादलासुद्धा आहे, तर अनेक वेळा साहेब जेव्हा इथे नसतात तर तुमची भूमिका काय असते? नाही, मी स्वतः औरंगाबादचं ऑफिस सांभाळतो। मी अच्छा पुणे डिव्हिजन, तुम्ही तिकडचा ब्रांच ऑफिस? औरंगाबादचं ब्रँच ऑफिस मी कुठे सांभाळतो। औरंगाबाद एक इंडस्ट्रियल बेल्ट आहे म्हणून? औरंगाबाद एक इंडस्ट्रियल बेल्ट आहे आणि तिथे चांगला स्कोप आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला स्कोप आहे, तिथे ज्या सुविधा पाहिजे ते आम्ही देतो त्यांना। अंडर वन रूफ एव्हरीथिंग इज देअर। या आय थिंक वी हॅड अ लवली चॅट हियर, इट बीन प्लेजर टॉकिंग टू ऑल द जेंटलमेन हियर, थँक यू सो मच। God bless you and keep growing like this, and you want to see Vastu content going very high, sir. Thank you, sir. Thank you. You're ready. Sir, मगाशी आपल्या इतर लोकांची चर्चा झाली, तुमचे एवढे पण ब्रांच मेट्स आहेत सगळ्यांची चर्चा झाली, एक तरुण व्यक्ती सुद्धा आहे आमच्यासमोर, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती द्या। आम्हाला खूप गर्व होतोय, आपण म्हणालात की मराठी मनुष्य खूप कमी पडतोय, बिलकुल कमी पडत नाही। माझा मुलगा मराठीच आहे, महाराष्ट्रीयन आहे, जो महाराष्ट्रातून टॉपर होता आणि आज भारतातल्या IIT खरगपूर येथून त्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे, अँड ही इज ऑल्सो वर्किंग विथ अस ॲज अन यंग एनर्जेटिक आर्किटेक्ट ऑफ इंडिया। ही हॅड बीन टू सिंगापूर, ही हॅड बीन टू UK फॉर ही स्टडीज, अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम दॅट वी असोसिएट विथ सन, माय सन अक्षय, हु इज लुकिंग आफ्टर दिस ऑर्गनायझेशन। हाय सर। सर, जस्ट नाउ युअर डॅड स्पोक क्वाइट अ लॉट अबाउट यू, आय मीन टू से I'm sure after so much of young people, also you also so young, and anticipation from you is going to be higher because you are from IIT graduate, that is correct, which is among the very few, even great, a lot of people overseas cannot get admission here, yes, isn't it? So that is what the we have that kind of a brand for this kind of IIT graduates here. So what do you envisage about this company as such? First of all, I think he's being very humble. There's been very little contribution from my side into the organization. I'm just learning as of now. But what I envisage is that India is an emerging market. And in terms of architecture, real estate infrastructure, we believe that we want to be on a we want to see that Vastukala is on the global map, not just in India. And we do believe that we have a plan in place. We are growing in terms of valuations. And soon we'll enter into real estate development. Perhaps you want to go a very corporate fashion, is it? Yes, yes, why not, why not? We would surely want to see ourselves like a billion-dollar company in like another 5 years. Why not? Okay, so it is a company where we have a very senior man, and when we have some middle man also, and we have a very young man also. The company is an accomplished company in all fashion, right? From a young man to a senior man, everybody. And again, I would like to give them a congratulations to a new office and keep growing.
keep going global. Thank you so much. Thank you, sir. Thank you. मी महाराष्ट्र चॅनलचा आभारी आहे ज्यांनी मला माझे दोन शब्द इलॉबरेट करण्याची संधी प्राप्त करून दिली. धन्यवाद सर.